नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी पूनम फडतरे। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। महाराष्ट्रातील ओबीसी आणि विजेएनटीच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी फडणवीस सरकारनं महाज्योती संस्थेची निर्मिती केली आणि काही दिवसांमध्ये सरकार गेलं। महाज्योती संस्थेला कार्यालय मिळवण्यासाठी माननीय वड्डेटीवारांना सरकारमध्ये असताना संघर्ष करावा लागला। यांना कार्यालय मिळालं, परंतु पूर्ण वेळ व्यवस्थापकीय संचालक यांना नेमता आला नाही किंवा मुद्दाम यांना नेमायचं आहे असं दिसत नाही। म्हणजे महाराष्ट्रातल्या ओबीसी आणि विजेएनटी विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। 155 कोटी रुपयाचा निधी मंजूर असताना नुसता 35 कोटी रुपयाचा निधी खर्च यांनी केला, म्हणजे यांचा भोंगळ कारभार आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या निदर्शनास आला आहे। ओबीसीच्या आणि विजेएनटीच्या बाजूचे मोर्चे काढून पुळका आल्यासारखं वड्डेटीवार वागत होते। त्यांना हा पुळका काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद मिळवण्यासाठीचा होता का? ही त्यांची नौटंकी नेमकी कशासाठी होती? आणि ही तुमची नौटंकी महाराष्ट्रातल्या ओबीसी विजेएनटी विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेली आहे। त्यामुळं वड्डेटीवारांचं हे ओबीसीच्या बाबतीमधलं विजेएनटीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं पुतना मावशीचं प्रेम हे सगळ्या विद्यार्थ्यांना आता कळालेलं आहे।